तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकलेत. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या गणपत गायकवाड यांना थेट समर्थन दिलं जात आहे, आणि असं असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राउंडवरच त्यांच्यासाठी अडचणी उभ्या राहू शकतात. मात्र ते कसं पाहूयात या रिपोर्टमध्ये. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप सेना आमने सामने. गणपत गायकवाड यांना भाजपकडून पाठिंबा. भाजपमध्ये शिंदेंविरोधातली नाराजी पुन्हा उफाळली. मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवरच शिंदेंच्या अडचणीत वाढ. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणामुळे ठाण्यातलं राजकारण ढवळून निघालंय. एकीकडे शिवसेनेकडून महेश गायकवाड यांची पाठराखण केली जाते, तर दुसरीकडे भाजपकडून गणपत गायकवाड यांना स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळतोय. एवढंच नव्हे तर दोघांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आणि शहरात बॅनर वॉर सुरू झालाय. दुसरीकडे भाजपा पदाधिकाऱ्यांनी कल्याणमध्ये बैठक घेऊन आमदार गणपत गायकवाड यांना पाठिंबा देत त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायची भूमिका घेतली. तर यापुढे भाजपाच्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या बॅनर्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कुठल्याच शिवसेना नेत्यांचे फोटो न लावण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आल्याचं समजतंय. गोळीबाराच्या घटनेला जमिनीचा वाद कारणीभूत ठरला असला तरी यापूर्वीही कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असंच चित्र राहिलंय. भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून अडचणीत आणलं जातंय याची खदखद यापूर्वी भाजपाचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे अनेकदा व्यक्त केली आहे. म्हणूनच भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी गणपत गायकवाड यांची अप्रत्यक्षपणे पाठराखणच केली आहे. त्यावर शिंदे गटाच्या उदय सामंत यांनी सूचक वक्तव्य केलंय. महायुती टिकवण्यासाठी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी प्रयत्न करायला हवे असं मत सामंत यांनी व्यक्त केलं. ही घटना इतकी मनाला हादरवणारी घटना आहे, पण टाळी कधी एका हाताने वाजत नाही, आणि त्यामुळे माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याने घाईघाईने मत व्यक्त करणं बरोबर नाही. माननीय देवेंद्रजींनी गृहमंत्री या नात्याने, उपमुख्यमंत्री या नात्याने याच्यात एस आय टी अपॉईंट केलेली आहे, त्यात घटनाक्रम कळेल, आणि त्यामुळे घाईघाईने मत व्यक्त करणं हा कोणावरही म्हणजे ज्याचा कोणाचा दोष नाही त्यात अपुऱ्या माहितीच्या आधारे मत व्यक्त करणं हा अन्याय ठरेल, त्यामुळे आपण एस आय टीचा निकाल येण्याची वाट बघू. नाही, आता एका हाताने टाळी वाजत नाही ह्या म्हणीचा अर्थ कसा लावावा हा खरं चंद्रकांत दादांनी सांगितलं पाहिजे. संपूर्ण ह्या महायुतीचा कुटुंब प्रमुख जिल्ह्याचा आहे, म्हणून मी काही लोकांना फोन लावतो, मी त्यांच्याशी चर्चा करतो, मी त्यांच्याशी संवाद साधतो. मला असं वाटतं की आपली जी युती आहे ही टिकवण्यासाठी सिनियर लीडर लोकांनी याच्यामध्ये मेहनत घेतली पाहिजे, याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. जर कोण चुकत असेल तर त्याचा कान पकडला पाहिजे. यापूर्वी डोंबिवलीमध्ये एका भाजपा पदाधिकाऱ्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल करण्यासाठी शिंदे गटाने पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत भाजपानं डोंबिवलीमध्ये मोर्चा काढला. तसंच शिंदे गटाला सहकार्य करणार नाही असा ठराव देखील भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पारित केला होता. भाजपाच्या या भूमिकेमुळे संतापलेल्या श्रीकांत शिंदेंनी थेट आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. आता गायकवाड गोळीबार प्रकरणानंतरही दोन्ही पक्षातला स्थानिक स्तरावरचा वाद शिगेला पोहोचलाय. हा वाद असाच धुमसत राहिला तर लोकसभा निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम जाणवू शकतो. अशा वेळी यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा मार्ग काढणार हे पाहायचंय. विनय म्हात्रे,
साम टीव्ही न्यूज, कल्याण। या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट। आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत, तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।